सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. पोलीस अधीक्षक अकोला यांच्या विशेष पथकाची ग्राम देवगाव आणि वाडेगाव येथील मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वर्ली जुगारावर छापे. दिनांक 10/12/2020 रोजी पोलिसांची विशेष पथके वाडेगाव परिसरात अवैध धंद्यावर करनेकामी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय आधाराने जिल्हा माहितीवरून विशेष पथकाने ग्राम देवगाव या ठिकाणावरून असलेल्या वर्ली जुगारावर छापा टाकला असता या ठिकाणी धर्मेंद्र वामनराव इंगळे वय वर्ष 45 राहणार देवगाव, शेख अन्सार शेख नूर मोहम्मद वय वर्ष 42 राहणार देवगाव, शैलेश रामराव म्हैसूर वय वर्ष 45 राहणार देवगाव, अशोक गुलाबराव वाळोकर वय वर्ष 34 राहणार देवगाव असे मिळून आले. तसेच ग्राम वाडेगाव येथे भाजी बाजार सुरू असलेल्या वर्ली जुगारावर छापा टाकला. दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये एकूण 21,420 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन बाळापूर येथील गुन्हा नोंद करण्यात आलाय. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख श्री विलास रमेश पाटील आणि त्यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधी काझी मेहंदी हसन, महाराष्ट्र 24 न्यूज, अकोला.